नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये आता मैदानी आधी लेखी परीक्षा ही होणार आहे. पोलीस भरतीच्या नियमात बदल झालेला आहे, एकाच 5 प्रमाण. तर पोलीस भरतीकडे लक्ष ठेवून असलेल्या लाखो उमेदवारांना राज्य सरकारने धक्का दिला आहे. आता मैदानी परीक्षेऐवजी अगोदर लेखी परीक्षा असेल. याशिवाय मैदानी परीक्षेला 100 ऐवजी 50 गुण असणार आहेत. महाराष्ट्र पोलीस भरती 2019 नियम राज्य सरकारच्या गृह विभागाने शनिवारी जाहीर केले. त्यानुसार आतापर्यंत अगोदर 100 गुणांची होणारी मैदानी चाचणी आता फक्त 50 गुणांची होणार आहे. ही मैदानी चाचणी नेहमीप्रमाणे अगोदर होणार नसून अगोदर लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षा नेहमीप्रमाणे 100 गुणांचीच असणार आहे. परीक्षेतील सर्व विषयही नेहमीप्रमाणेच राहणार आहेत. लेखी परीक्षेतील अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी हे विषय पूर्वीप्रमाणेच असणार आहेत. लेखी परीक्षेत खुल्या गटास किमान 35% तर राखीव गटास 33% गुण मिळवणे आवश्यक आहेत. त्यानंतरच मैदानी चाचणीसाठी जे पात्र ठरतील, एका जागेसाठी 15 ऐवजी आता फक्त 5 जण या प्रमाणात उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलवले जाणार आहे. मैदानी चाचणीत पूर्वी पुरुष उमेदवारांसाठी 5 तर महिलांसाठी 4 प्रकार होते. आता पुरुषांसाठी लांब उडी पुलअप्स वगळून केवळ 3 व महिलांसाठी लांब उडी वगळून 3च प्रकार ठेवण्यात आले आहे. अनेक जिल्ह्यात अर्ज करणे अशक्य. पोलीस भरती मार्गदर्शक उमेश रुपवणार याबाबत म्हणाले, या निर्णयामुळे आता उमेदवारांना पूर्वीसारखे अनेक जिल्ह्यात अर्ज भरता येणार नाहीत, कारण अगोदर लेखी परीक्षा असल्याने ती एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. राज्यात दरवर्षी 8 लाखांवर उमेदवार पोलीस भरतीची परीक्षा देतात. नव्या निर्णयामुळे या संख्येवर परिणाम होण्याची शक्यता आहे. लेखी परीक्षा अगोदर घेतली याचे स्वागत आहे, परंतु पोलीस शिपाई हा फिरणारा कर्मचारी असल्याने मैदानी चाचणीकडे होणारे दुर्लक्ष अनाकलनीय आहे. मैदानी चाचणीची गुणपद्धत: पुरुष 1600 मीटर धावणे 30 गुण, 100 मीटर धावणे 10 गुण, 10 गुण गोळाफेक. महिलांसाठी 30 गुण 800 मीटर धावणे, 10 गुण 100 मीटर धावणे, 10 गुण गोळाफेक. अशा प्रकारे 50 गुणांची मैदानी चाचणी होईल. तर मित्रांनो, पोलीस भरतीत आता मैदानी आधी लेखी परीक्षाही होणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.